पंढरपूर शहरातील गोपाळपूर रोडवरती वास्तव्यास असणारे कुष्ठरोगी नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या घरापासून वंचित आहेत. शासन प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या नागरिकांनी केलाय. पाहूयात एक खास रिपोर्ट. ही आहे पंढरपुरातील इंदिरा गांधी कुष्ठरोगी वसाहत. आजही या घटकाला समाजाने स्वीकारलं नसल्यानं हे गावच्या बाहेर स्मशानभूमीजवळ ही 40 कुटुंब गेली 70 वर्ष राहत आहेत. केंद्र सरकारनं देशातील एकही नागरिक हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही यासाठी निवासाच्या अनेक योजना केल्या. मात्र या योजना या वंचित घटकांपर्यंत पोहोचल्याच नसल्याचं यावरून दिसतंय. लोक महारोगी राहिलेले आहेत पण त्यांची घरं नाही, दारं नाही, काय काय लोक मरून गेली घरं घरं करून. ती पण घरं झाली नाही. ते आता बी म्हणते तिथं बांधलं, तिथं बांधलं, इथं बांधलं, कुठंच काय नाही. कुणाचे काय अर्ज आले, कुणाचं काय आलं, त्याचं बी कुठं कायच नाही. पगारी देतात, पगारी बी कवा येतात, महिन्याला, दोन महिन्याला, चार महिन्याला, पाच महिन्याला पगार येतात. पगारीचं बी काही ताळमेळ नाही. कधी महिन्याच्या महिन्याला कधी पगार आला नाही. हा काय कवा आमच्या गरीबाचं काय करताव? काय पाहिजे तुम्हाला? घरं दारं कवा बांधून देणार आहो? घरदाराला झालं 40 वर 80 वर्ष होत आलं ह्या जागेला. आम्ही मरायला लागला तर घर नाही ते आम्हाला. मग कितीक बऱ्या, 10-12 तर मागणी झाली शिक बऱ्या. मग आमच्यावर कोण लक्षच करी नाही की त्यांना. त्यांनी याबाबत अनेकदा निवेदनं दिली, आंदोलनं झाली, पण यांना घर काही मिळालंच नाही. ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावं म्हणून पक्की घरं असावी ही प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र या कुष्ठरोगी वसाहतीची अवस्था पाहिली तर कुणी पत्र्याच्या शेडमध्ये, तर कुणी झोपड्यामध्ये, तर कुणी साडी बॅनरचे कापड लावून निवारा करतायत. इंदिरा कुष्ठरोग वसाहत गोपाळपूर पंढरपूर या ठिकाणी आम्ही जवळजवळ 60-70 वर्षापासून राहत आहे. तर 80 सालापासून आम्ही या ठिकाणी मागणी करतो आहे. तरीसुद्धा आमचे घरं काही मंजूर झालेले नाहीत. मग ती आम्ही घरं मागायला गेल्यानंतर आम्हाला काय देतो तुम्हाला, तुम्ही काय त्या देतो तिथं असं असे आश्वासन देतात. मग आता काय चाललेलं आहे? आता देतो म्हणून विचार करू. पुन्हा अजून म्हणतात या तुम्ही अमक्या दिवशी, या अमक्या दिवशी, अशा महिन्याची किंवा 2 महिन्याची काय अशी मुदत देतात. मग त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर पुढंच असे ढकलतात. आणि दुसरी गोष्ट आमची काय झालेलं आहे, किती कुटुंब या वसाहत, या वसाहतीमध्ये 40 घरं आहेत. समाजातील भेदाभेद संपुष्टात आलेत. कोणतेही घटक मुख्य प्रवाहापासून वंचित नसल्याचं सांगितलं जातं. मात्र फक्त कुष्ठरोगी असल्यामुळे या लोकांना कुठेही काम मिळत नाही किंवा ते कोणतेही व्यवसाय करू शकत नाहीत. भंगार गोळा करणे, आज कुणी दानशूर येईल आणि 2 घास खाऊ घालेल या आशेनं दिवसभर हे लोक वस्तीत बसून असतात. नाहीतर मंदिराजवळ जाऊन भीक मागण्याशिवाय पर्याय नसल्याचं ते सांगतात. आम्ही कमसे कमी वस्ती 50-60 वर्षापासून राहते. तरी बी आमच्यापाशी आता राहायला घर नाहीत, काय नाही. आणि पगार बी आमची आता संजय गांधीच्या टायमावर होत नाही, कुठलं काम होत नाही. कशात राहत आहे? ह्याच्यामध्ये, कुष्ठरोग्यामध्ये. घर कसं आहे? घर एक पत्र्याचं आहे. कामधंदा काय करता? काय नाही, मागून खातो. मागून खातो आम्ही. कोण काम देत नाही? कोण देणार? अरे हॉटेलमध्ये गेलं तर आम्हाला चार्जच नाही साधं. आणि कोण काम देणार आम्हाला? हातच्या देत नाही, हाकलून जातात तुझा हो बाहेर म्हणतात. मग आम्हाला कोण काम देणार आहे? पंढरपूर येथील इंदिरा कुष्ठरोग वसाहतमध्ये 50 वर्षापासून इथले 40 कुटुंब वास्तव्यास आहेत. परंतु आज ताग्यात त्यांना कुठल्याही प्रशासनाने यांना राहायला पक्की घरं दिलेली नाहीत. या ठिकाणी ताडपत्री बांधून, साड्या गुंडाळून किंवा कुडाची घरं करून, पत्र्याची घरं करून त्यांनी इथं राहत आहेत. आणि यांचा उदरनिर्वाह भीक मागून किंवा भंगार वगैरे अशी छोटी मोठी कामं करून हे लोक इथला त्यांचा उदरनिर्वाह करतात. या ठिकाणी सर्व जाती धर्मातील लोक 50 वर्षापासून राहत आहेत. कुठल्याही प्रशासनाचं याकडे लक्ष गेलेलं नाही. या कुष्ठरोगी लोकांकडे पाहिल्यावरती शासनाच्या योजना खरंच शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात का असा प्रश्न पडतो. आता तरी सरकारनं कुष्ठरोगींना हक्काचं घर देऊन समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याची मागणी होती आहे. राजरत्न बाबर, AM News, पंढरपूर.